You are the God who works wonders. You have made known your strength among the peoples. स्तोत्र संहिता 77:14 मध्ये असे लिहिले आहे, जो अद्भुत कृत्य करतो तो देव तूच आहेस, तू आपले सामर्थ्य लोकांमध्ये कळवलेले आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God wants to reveal his mighty strength among the people. परमेश्वराला त्याचं महान सामर्थ्य त्याच्या लोकांमध्ये प्रकट करायचं आहे. His miracles are only for his people. आणि परमेश्वराचे सगळे चमत्कार परमेश्वराच्या लोकांसाठीच असतात. Those who trust on him, those who look to him. जी माणसं देवावर विश्वास ठेवतात, जी माणसं देवाकडे पाहून जगतात. He says, For them I will work wonders. त्यांच्यासाठी मी अद्भुत कृत्ये करीन, चमत्कार करीन असं देव म्हणतो. Praise God. देवाला धन्यवाद. God is a God of miracles. एक तर परमेश्वर आशीर्वाद चमत्कार करणारा परमेश्वर आहे. God is a God of wonders. आणि परमेश्वर अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहे. Even right now. अगदी या आत्ताच्या वेळेला सुद्धा. In your very home. तुमच्या घरांमध्ये. He will demonstrate his awesome power. त्याचं जे महान सामर्थ्य आहे, त्याच्या महान सामर्थ्याचं प्रदर्शन तो तुमच्या घरांमध्ये तुम्हाला करून दाखवेल. People don't see miracles in their lives. अनेक लोकांना आपल्या जीवनांमध्ये चमत्कार दिसत नाहीत. त्याचं कारण म्हणजे they don't take God as a God of miracles. ते देवाला कधी चमत्काराचा देव म्हणून स्वीकारतच नाहीत. But if you take God as a God of miracles. आपण जर देवाला हा चमत्कार करणारा देव आहे या नात्याने स्वीकारलं. Every day you will experience miracles in your life. तर रोजच्या दिवशी तुमच्या जीवनात तुम्हाला चमत्कारांचा अनुभव घेता येईल. Every day you will have provisions made for you. आणि रोजच्या दिवशी तुम्हाला असा अनुभव येईल की माझा सगळा पुरवठा देवाने केलेला आहे. You know these days. या अलीकडच्या दिवसांत. People are living in fear. माणसं इतकी घाबरलेली आहेत आणि भयामध्ये जगत आहेत. There's lot of dread around. कारण की सगळीकडे एक दहशत पसरलेली आहे. See, testing times requires the God of miracles to intervene. कसं असतं, पारख करायचा आणि कसोटीचा जो काळ असतो त्याच्यामध्ये चमत्काराच्या देवाने चमत्कार करायला आलं पाहिजे. Amen. Amen. We have to have a greater perception of God in these days. पण या अलीकडच्या दिवसांमध्ये देवाकडे पाहायचे दृष्टिकोन थोडे मोठे झाले पाहिजे. These are the days you have to look at the sun. These are the days you have to look to the moon. या दिवसांमध्ये आपण सूर्याकडे आणि चंद्राकडे पाहायचे दिवस आहेत. These are the days you have to look to the stars. या दिवसांमध्ये आपण चांदण्यांकडे पाहायचे दिवस आलेले आहेत. And then praise God. आणि मग देवाची स्तुती करायची की देवाप्पा या आकाशासाठी, सूर्य चंद्र ताऱ्यांसाठी तुला धन्यवाद. See the glory of God. तुम्ही देवाचा गौरव पण पहा. See the amazing power of God. Deva matlab mahan samarthya paha. That's why Bible says. Ani manun Bible mhanta. Only if you believe you shall see the glory of God. Jar fakt tumhi vishwas tevla tar devacha gaurav pal nahi tar nahi. So if you want. An tumhala manun jar hava asel. Things to materialize in your life. Tumchi jar ichcha asel ki nahi goshti majhya jivanamade ghadavyat. If you want blessings in your life. Tumhala jar tumchya jivanat aashirvad have astil. If you don't want to lose your job. An kharokhar tumchi jar ichcha asel ki mala aashirvad miyava ya. I don't want माझी नोकरी जाऊ नये. आय डोंट वॉन्ट टू लूज माय प्रमोशन. आणि मी जॉबलेस होऊ नये, माझी बढती जाऊ नये, मला प्रमोशन पाहिजे. देन यू शुड स्टार्ट बिलीविंग इन गॉड. आता पर्याय नाही, आता तुम्हाला देवाकडे पाहायला सुरुवात करावी लागेल. Yes. These are the days that requires you to believe in God. आणि या दिवसांमध्ये आपण देवावर विश्वास ठेवायची गरज आहे सगळ्यांनी. Amen. Amen. And if you believe you shall see the glory. आणि तुम्ही जर देवावर विश्वास ठेवला तर तुम्ही देवाचा गौरव पाहाल. Don't see more of those negative things. बाकी नकारात्मक गोष्टी जास्त ऐकू नका आणि बघूही नका. Many are looking only on the earth. पण बरीच माणसं काय आहे, पृथ्वीवरच डोळे लावून आहेत. That's why they cannot see the wonders of God. म्हणून त्यांना देवाचे चमत्कार दिसत नाही, देवाचं अद्भुत कार्य दिसत नाही. But if we see the Bible. परंतु आपण जर बायबल पाहिलं. It says God first made the heavens. बायबल म्हणतं की देवाने प्रथम स्वर्ग निर्माण केलं. In Genesis 1:1 it says God made the heavens and then he made the earth. उत्पत्ती 1:1 मध्ये लिहिलंय की देवाने प्रथम स्वर्ग निर्माण केलं, त्या पश्चात देवाने पृथ्वी निर्माण केली. In that God is showing to us. आणि त्या देव आपल्याला दाखवत आहे. First is the heavens. की प्रथम पहिलं स्वर्ग. If you start looking to the heavens. तुम्ही जर स्वर्गाकडे पाहायला लागलात. Earth will be taken care of. तो पृथ्वी सांभाळली जाईल. Amen. Amen. You have to start believing in God who is in the heavens. आणि जो स्वर्गामध्ये देव आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायला सुरुवात केली पाहिजे. You have to start tapping the power of God in these times. आणि या काळामध्ये देवाच्या सामर्थ्यात हात घातला पाहिजे. Because God is concerned about us. कारण देवाला आपली काळजी आहे बरं का.
not that he doesn't know what we are going through. असं काही नाहीये की देवाला माहितीच नाही, देवाला पत्ताच नाहीये की या जगात काय चाललेलं आहे. या भ्रमात राहू नका, त्याला सगळं माहितीये. But if you want to have God of miracles to intervene in your life, जर तुमची इच्छा असेल की चमत्काराच्या देवाने तुमच्या जीवनात येऊन मध्यस्थी करावी, draw more closer to God. तर तुम्ही देवाच्या जास्त समीप म्हणजे जवळ या. Imagine Jesus leaving the heavens and coming to meet us. आणि स्वर्गातून येशू ख्रिस्त आपल्याला भेटायला आलेले, त्याचं काय? Strange things. विचित्र गोष्टी आहेत. Many people are living in discouragement and worries and anxieties. अनेक माणसं अलीकडे नाराजी मध्ये, टेंशन मध्ये, चिंते मध्ये डोक्याला हात मारून जगतायत. They don't know what will happen tomorrow. पण त्यांना माहित नाही ना, काही पत्ता नाही की उद्या उठून काय होणार. Trust in the Lord Jesus Christ. प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा बेटा. He is the power of God. सामर्थ्य आहे येशू देवाचं सामर्थ्य. Let the world believe in luck. Let the world believe in chances. या जगाने योगायोगावर, नशिबावर, लकवर विश्वास ठेवावा. But you believe in the miracles of God. तुम्ही देवाने केलेल्या चमत्कारांवर विश्वास ठेवा. Miracles are where there is no supply, supply will be made. चमत्कार म्हणजे जिथे पुरवठा नाही तिथे पुरवठा केला जाईल, तो चमत्कार. Where there is no hope, hope will be given. जिथे आशा नाही तिथे आशा दिली जाईल, म्हणजे चमत्कार. Your water shall be sure, your bread will be given to you. पाणी दिलं जाईल, तुला भाकर दिली जाईल. Those who trust in God. पण जी माणसं देवावर विश्वास ठेवतात. As God of miracles. की चमत्काराचा देव आहे माझा. Say it in your very home. तुमच्या घरांमध्ये हे बोला. You are a God of miracles. की तू चमत्काराचा देव आहेस माझा. Say it. असं म्हणा घरात. You are a God of miracles. तुम्ही घरात म्हणा असं की तू चमत्काराचा देव आहेस माझा. And I know you will do a miracle for me. मला ठाऊक आहे तू माझ्यासाठी चमत्कार करशील. If you read the Bible from Genesis to Revelation, God was angry with the people only because they didn't believe him to be the God of miracles. उत्पत्ति पासून प्रगटीकरणापर्यंत तुम्ही जर बायबल वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की देव त्यांच्यावर का चिडला, तर केवळ त्यांनी देवावर हा देव चमत्कार करणारा देव आहे असा विश्वास ठेवला नाही म्हणून चिडला. We have to trust in him. म्हणजे कळताना आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे. Believe in him. देवावर विश्वास ठेवा. You have to believe that God exists. That he is a rewarder of them that diligently seek after him. असा विश्वास तुम्ही ठेवायचा की देव अस्तित्वात आले आहे आणि जे तत्परतेने देवाला शोधतात त्यांना तो देणारा देव आहे.